हा सोहळा उधळून लावल्यामुळे गावातली खूपशी मंडळी खूप खुश झाली, पण सोहळ्यात आमची मान खाली झाली त्याचं काय? उद्या पक्षश्रेष्ठींनी विचारलं तर काय उत्तर देऊ आम्ही? पण मला असं वाटतं की हा जो सगळा प्रकार घडलाय याकडे आपण एका वेगळ्या दृष्टीने सुद्धा बघू शकू. म्हणजे आता आपण एखाद्या सर्वसामान्य माणसाच्या नजरेतून बघितलं तर एका छोट्याशा गावातली एक सर्वसाधारण मुलगी त्या गावातल्या स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध उभी राहते. बाप्पाजी सारख्या मोठ्या माणसाला शह देते, त्याला जेलमध्ये पाठवते, आणि एवढी क्रांतिकारक मुलगी तुमची सून आहे या गोष्टीचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. निदान येत्या निवडणुकांमध्ये तर याचा निश्चितच उपयोग होईल आपल्याला. संजयला मूल होईल आणि इस्टेटही आपल्या नावावर होईल. फक्त ते मूल काशीचं नसेल. म्हणजे? अरे सूर्या, तूच नव्हतं का सांगितलंस की संजयला आपण काशी पासून तोडायचं आणि अशा मुली बरोबर लग्न लावायचं जी आपल्या हातातलं खेळणं असत, आणि मग तिला मूल होईल. आणि हे सगळं करण्यासाठी अशी गरीब आणि गरजू मुलगी आहे माझ्या डोळ्यासमोर. कोण? वाट बघ, थोडी वाट बघ, कळेलच लवकर. भाऊ जर इथे आला नसता आणि त्या दोघांचं बोलणं जर गीताने ऐकलं नसतं तर आपल्याला काहीच कळलं नसतं. आणि आपण आंधळ्यासारखे याच्यावर प्रेम करत राहिलो असतो. गीताला सुद्धा त्यांनी कुणाला सांगू नकोस असं बजावलं होतं. त्या आजारपणामध्ये ती बरळली म्हणून ते बाहेर तरी आलं. त्याला कुठल्याही प्रश्नाची उत्तरं द्यायची नव्हती म्हणून तो न बोलता निघून गेला आणि आपल्या पुढे अनेक प्रश्न निर्माण करून गेला. मी जर हे ऐकलं नसतं तर एवढं सगळं झालंच नसतं. धनाजीराव, धनाजीराव मोहिते, बाहेर या तुम्ही. धर्मा, स्वतःच्या वडिलांना नावानं हाक मारण्यापर्यंत मजल गेली का तुझी? कोण वडील? कुठल्या वडील? धर्मा, हा काय तमाशा लावलायस तू? रक्ताच्या नात्यापेक्षा त्या बाप्पाजींनी मला आपुलकी दाखवली, आणि म्हणूनच तुम्ही त्यांना जेल मध्ये टाकलं. पण आता माझी सहनशक्ती संपली आहे माझी सहनशक्ती. काय करणार आहेस तू? तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काहीच करणार नाहीये मी. पण मी तुमच्या घरासमोर इथे आत्महत्या करणार आहे. बाप्पाजींना सोडलंच पाहिजे. कोण बोलला तो? कोण बोलला? अहो असा अख्खा गाव म्हणतोय. मग ठीक आहे, पण काय कर, आमच्या हातात काही नाही. प्रकरण वर पर्यंत गेलंय. मग साहेब आम्हाला गाव बंद करावं लागल. अरे वा, चांगली कल्पना आहे. तुम्ही आम्हाला काही सांगितलं नाही, आम्ही तुमचं काही ऐकलं नाही. काय या या, तुम्हाला सुद्धा काहीतरी केल्याचं समाधान मिळेल. जा, आता गाव बंद केलंच पाहिजे. बाप्पाजींचा बाप्पाजींचा बाप्पाजींचा. हे बघ धर्मा, आम्हाला थोडा विचार करायला वेळ तरी देशील का? दोन दिवस, फक्त दोन दिवस आहेत तुमच्याकडे. विचार करा आणि त्यांना लवकरात लवकर सोडा. बाप्पाजी दोन दिवसात घरी नाही आले ना, तर हा धर्म हा संपला म्हणून समजा. काही झालं ना तरी बाप्पाजीला सोडवायला जाव. पण पुन्हा प्रश्न हाच येतो की त्याला सोडवणार कोण? आपण का सोडवायचं? म्हणजे बाप्पाजीला कोणी पकडून दिलंय? काशीनं. मग तीच त्यांना सोडवेल, नाहीतरी गृहमंत्र्यांबरोबर तिची डायरेक्ट ओळख आहे ना. सूर्या, तू बोलतोयस ते सगळं पटतंय मला. बाप्पाजीला काशी सोडवू शकते. आली आली भाग्यलक्ष्मी.